विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण चार भौमितिक रचना ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स या प्रकरणामध्ये आपण दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे ही रचना आपण पाहणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ अ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉईंट ऑन द सर्कल या ठिकाणी दोन प्रकारे त्यामध्ये वर्तुळ केंद्राचा उपयोग करून आणि वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता प्रथम या ठिकाणी वर्तूळ केंद्राचा उपयोग करून कशा पद्धतीनं या ठिकाणी वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढतात हे आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी तीन पॉईंट दोन सेंटीमीटर त्रिजेचे वर्तुळ काढून त्यावरील पे बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका कशी काढतात हे आपलं पाहायचं आहे वर्तू कंपासमध्ये प्रथम तीन पॉईंट दोन सेंटीमीटर अचूक अंतर घ्यायचं आहे या ठिकाणी प्रथमतः सी केंद्र असणार आपण वर्तुळ काढूया हा बिंदू सी आहे या ठिकाणी आपण सी बिंदू आणि वर्तुळावरील आपल्याला पी बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे वर्तुळ केंद्र आणि ज्या बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे तो वर्तुळावरील बिंदू पी जोडून या ठिकाणी वाढवलेला आहे केंद्र पी घ्यायचा आहे वर्तुकंपासमध्ये अंतर ठराविक अंतर घेऊन दोन्ही बाजूला या ठिकाणी किरण सी पी आपण काढलेला आहे किरण सी पी पी बिंदूच्या डावीकडं एका अंतरानं खूण करायचे आहे दुसऱ्या बाजूलाही विशिष्ट अंतरानं खूण करायचे आहे या ठिकाणी थोडंसं अंतर वाढवलं वर्तुकंपासमधलं पहिली खून केंद्र घेतली या ठिकाणी वरती किरणसी पीच्या वरती चाप मारला तसेच किरणसी पीच्याही खाली चाप मारलेला आहे त्यानंतर दुसरी खून केंद्र घेऊन आत्ताच काढलेला कंसांना छेदणारे कंस काढायचे आणि हे दोन कंसांचे छेदनबिंदू या ठिकाणी जोडायचे आहेत जोडून वाढवायचे आहेत ह्या दोन कंसांचे छेदनबिंदू जोडून वाढवल्यानंतर लक्षात येईल आपल्या की बरोबर ती पी बिंदूतून स्पर्शिक आहे सी केंद्र असलेल्या वर्तुळाला की या ठिकाणी तीन पॉइंट दोन सेंटीमीटरच्या त्रिजेचं वर्तुळ आपण काढलेलं आहे त्यावरील पी बिंदूतून ही स्पर्शिका काढलेली आहे ऍट फर्स्ट ड्रॉ ए सर्कल विथ सेंटर सी अँड रेडियस थ्री पॉइंट टू सेंटीमीटर टेक एनी पॉइंट पी ओके ऑन द सर्कल ड्रॉ अरे सी पी ड्रॉ ए लाइन यल परपेंडिक्युलर टू रे सी पी आर रे सी एक्स थ्रो पॉइंट पी लाइन यल इज द रिक्वायर्ड टेन्जन्ट टू द सर्कल ऍट पॉइंट पी ओके या ठिकाणी आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढलेली आहे युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल वर्तूळ केंद्र सी आणि ज्या बिंदूतून स्पर्शिका काकडायचा येतो बिंदू आपण जोडून वाढवलेला आहे म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर करण्यात आलेला आहे दुसरा प्रकार आहे आता वर्तुळ केंद्राचा वापर न करता विदाऊट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल या ठिकाणी कोणत्याही त्रिजेचे वर्तुळ या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला परीक्षेमध्ये ज्या त्रिजेचं वर्तुळ काढायला सांगितलं जातं त्या त्रिजेचं वर्तुळ काढणं गरजेचं आहे या ठिकाणी वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे समजा या ठिकाणी सी बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे त्यासाठी एक ए बी आपण जिवा काढायची या ठिकाणी आणि जिवा ए बीवरचे दोन्ही बिंदू या ठिकाणी सी बरोबर जोडायचे आहेत या ठिकाणी एक त्रिकोण तयार होईल ए बी सी या ठिकाणी कोण सी ए बी हा कोण सी ए बी या कोणाला एकरूप असणारा कोण या ठिकाणी आपल्याला बी सी ही बाजू आहे आणखी आपल्याला एक बाजू मिळवायची आहे ती बाजू म्हणजेच स्पर्शिक असणार आहे सी या ठिकाणी सी बिंदू या ठिकाणी कोण बी ए डी एकरूप कोणाची रचना करायची आहे पहा या ठिकाणी विशिष्ट अंतर घेऊन वर्तुळ कंपासमध्ये ए हा बिंदू घ्यायचा आहे आणि या ठिकाणी दोन्ही बाजूवरती खुणा करायच्या आहेत कोण सी ए बीवरती बाजू ए वरती आणि बाजू ए बीवरती या खुणा केल्या आहेत त्यानंतर आपल्याला सी जवळ कोण करायचा आहे त्याची एक बाजू बी सी तयार आहे त्या बी सी बाजूपासून त्याच अंतरानं म्हणजे ज्या अंतरानं आपण ह्या दोन खुणा केल्या आहेत ए बी आणि ए सीवरती त्याच त्या अंतरानं बी सी वरती चाप मारायचा आहे त्यानंतर दोन खुणामधला अंतर किती आहे ते नेमकं अचूक घ्यायचं आहे आणि त्यानंतर बी सी बाजूला हा काढलेला कंस जिथं छेदतोय तिथून आत्ता काढलेल्या कंसाला छेदणारा चाप मारायचा आहे आणि हा छेदक बिंदू आणि सी जोडून वाढवायचे आहेत पहा या ठिकाणी आणि मग या ठिकाणी सी बिंदूतून ही स्पर्शिक आपल्याला मिळेल या ठिकाणी कोण सी ए बी हा जो कोण आहे सी ए बी त्या कोणाला आपण इथं या सीडी आपण या किरणाला नाव देऊया स्पर्शिकेला सी डी या ठिकाणी एल स्पर्शिका आपण यावरून एल स्पर्शिकेवरील सी हा बिंदू आहे तो वर्तुळावरचा आहे सी या बिंदूतून आपण स्पर्शिका काढलेली आहे आणि एल रेषेवरती एल या स्पर्शिकेवरती डी हा बिंदू घेतलेला आहे आणि कोण सी ए बी या कोणाला एकरूप कोण आपण बी सी डी काढलेला आहे ओके अशा पद्धतीनं यल ही स्पर्शिका वर्तुळ केंद्राचा वापर न करता या वर्तुळ केंद्राला आपण सी बरोबर जोडलेलं नाही त्यामुळे वर्तुळ केंद्र स्वतंत्र बाजूला ठेवून या ठिकाणी सी बिंदूतून या ठिकाणी रचनेचा वापर करून या ठिकाणी आपण स्पर्शिका काढलेले आहे ओके पुन्हा एकदा पहा या ठिकाणी सी बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी या ठिकाणी ए बी ही जीवा घेऊन ए आणि बी हे जीवेवरचे दोन बिंदू सी बरोबर जोडलेले आहेत कोण बी ए सी तयार झाले तो बी ए सीला एकरूप असणारा कोण किंवा सी ए बी असणारा कोण या ठिकाणी सी जवळ तयार करायचे आहे त्याचं नाव बी सी डी आहे आणि बी सी डीचीच या ठिकाणी सी डी हा किरण आहे किंवा ती बाजू आहे ती एल ही स्पर्शिका आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे ओके अशा पद्धतीनं वर्तुळ केंद्राचा वापर न करता आपण स्पर्शिका काढलेली आहे ॲट फर्स्ट कन्स्ट्रक्ट सर्कल ऑफ एनी रेडियस टेक एनी पॉईंट सी ऑन इट कन्स्ट्रक्ट एअ टँजंट टू द सर्कल विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल ॲशन इन द फिगर

एंगल सी ए बी कॉंग्रंट अँगल बी सी डी एगल सी ए बी कॉंग्रंट एंगल बी सी डी ओके या ठिकाणी स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार या ठिकाणी आपण कोण सी ए बी एकरूप कोण बी सी डी असं म्हणू शकतो ओके म्हणजे हे जे दोन तयार झाले कोण आहेत ते एकरूप असतील तरच रेषा येईल ही स्पर्शिका असते असा स्पर्शिका छेदिका कोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यानेही सहकार्य करा धन्यवाद